संजय कांबळे हे भयकथा लेखक असून त्यांनी आतापर्यंत बऱ्याच भयकथा लिहिल्या आहेत. सध्या ते हॉरर शॉर्ट फिल्मवर काम करत असून त्यांचे युट्यूबवर चॅनल देखील आहे. तुम्ही त्यांच्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या. चॅनलची लिंक मी कमेंटमध्ये दिली आहे. घोगऱ्या आवाजातील तिचं विद्रूप हास्य ऐकून प्राणकंठाशी आल्यासारखा विशाल जमिनीवर थरथर कापत पडला होता. त्याची केविलवाणी नजर तिच्या चेहऱ्यावर गेली. भीतीने छाती फाडून काळीज बाहेर यावं तसा तो थरारला. हृदय जोर जोरात धडधडू लागलं. त्यानं एक दीर्घ श्वास घेतला आणि कायमचा शांत झाला. दुसऱ्या दिवशी पोस्टमॉर्टम करून विशालचं प्रेत घरच्यांच्या स्वाधीन करण्यात आलं. सर्वजण या घटनेने मानसिक धक्क्यात होते. त्याच्या आई वडिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. पोलीस आणि डॉक्टर यांच्याकडून चौकशी अंती सांगण्यात आलं की पाय घसरून पडल्यानं डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, पण मृत्यू होण्याचं कारण आहे हार्ट अटॅक. जीवलग मित्राच्या अशा मृत्यूने सर्वांना खूपच वाईट वाटले. कॉलेजमध्ये मन लागत नव्हते, पण आयुष्य हे जगावंच लागतं. विशाल गेला होता. 8 दिवसात सर्व काही सामान्य झालं. आजपासून दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होणार होत्या, त्यामुळे ॲक्सिडेंटनंतर पहिल्यांदाच प्रकाश सर्व मित्रांना भेटायला कॉलेजला आला होता. प्रकाश, सचिन आणि बंडू कॉलेजच्या रसायनशास्त्राच्या लॅबमध्ये बोलत बसलेले. नेहमी चौघे असायचे, पण आता विशाल त्यांच्यात कधीच परतणार नव्हता. चोरी करून आणलेल्या पैशातून विकत घेतलेला गांजा सिगारेटमध्ये भरून सिगारेटचे झुरके मारत ते बसले होते. कोणीतरी आल्याची चाहूल लागताच सर्व बाथरूमच्या दिशेने धावले आणि लपून बसले. त्या सिगारेटने तिघांनाही धुंद चढली होती. डोकं खूप जड झालंय रे, बोलतच सचिन तोंडावर पाणी घेत तसाच खाली बसला. तिघे तिथेच बसून राहिले आणि गांजा डोक्यावर हावी झाला. ए दारूगड, कोणीतरी बाहेर दरवाजावर दनादन लाथा मारत ओरडत होत. डोळे चोळत सचिन जागा झाला. डोकं अजूनही जड झालेलं. बंडू दार बडवत होता, तर प्रकाश टेबलवर बसून कसले तरी लिक्विड तयार करताना दिसला. सर्वत्र अंधार होता आणि दूरच्या एका खांबावरील दिव्याचा किंचित सा उजेड तेवढा येत होता. काय चाललंय त्याला समजत नव्हते. हे बंड्या, काय झालंय, का दारावर लाथा मारतोस, भेदरलेल्या पण हताश आवाजात बंडू बोलू लागला. कॉलेज बंद झाले, आपण आत अडकलोय. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. राहू दे, खूप रात्र झाली रे, झोपू इथेच, सकाळी उघडेलच ना, का टेन्शन घेतोस, शांतपणे सचिन म्हणाला. तसा बंडू चिडला आणि हतबल झाल्यासारखा दरवाजाला पाठ टेकवत खाली बसत बोलू लागला. आजपासून सगळीकडे दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत, उघडणार पण 1 महिन्याने. त्याचं बोलणं ऐकताच सचिन डोकं धरून माटकन खाली बसला. मोबाईल पाहिले पण सर्व स्विच ऑफ झालेत. आता दोघेही जोर जोरात ओरडू लागले, पण ऐकायला कोणीच नव्हतं. तोच जंगली हिंस्र श्वापदासारखा आवाज येऊ लागला. दोघेही शांतपणे आवाज ऐकू लागले. तोच मागून कोणीतरी बोलू लागलं. ओरडून काही होणार नाही, भूक लागली तर इथं खायला काही नाही. आवाजात कमालीची भीषणता होती. सचिन आणि पंडू दोघे जागेवरच शांत उभे राहत
मागे पाहू लागले. अचानकच हवेत गारवा वाढला. एका टेबलजवळ सल्फ्युरिक ऍसिडची तीव्रता कमी करत खाली मान घालून बसलेला प्रकाश घोगऱ्या आवाजात बोलत होता. त्याचा दातावर दात आपटण्याचा आवाज स्पष्ट येत होता. काय झालं, भीती वाटते? पुन्हा दातावर दात आपटण्याचा आवाज. बंडू आणि सचिनच्या काळजाचा थरकाप उडाला. अंधार असल्याने वातावरण आणखी भयान वाटत होतं. दोघे एकमेकाकडे पाहत प्रकाशकडे चालू लागले. प प पक्या, काय करतोयस? क काय झाले तुला? बरा आहेस ना रे? भीतीने औंढा गिळत सचिन बोलू लागला. बंडू मात्र भीतीने तसाच थरथर कापत उभा होता. दातावर दात आपटत खाली मान घालून बसलेला प्रकाश पुन्हा बोलू लागला. खूप भीती वाटते काय रे? हफ्त्यावर आई बाबांनी घेऊन दिलेल्या गाड्या गल्ली पोळात मुलींच्या मागे रेस करताना, त्यांना घासून मारताना, त्यांचा पाठलाग करताना त्या मुलींना किती भीती वाटते, कधी विचार केला याचा? सचिन घाबरून प्रकाशच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, पक्या काय बोलतोयस? काय झाले तुला? खाडकन उभं राहत प्रकाशनं आपली नजर सचिनवर रोखली. लाल बुंद डोळे, क्रूर निस्तेज चेहरा आणि खोगऱ्या रागीट झालेल्या त्याच्या आवाजातील भीषणता आता स्पष्ट जाणवत होती. त्याच्याकडे पाहताच सचिन वेगाने मागे सरकला. पुन्हा दातावर दात आपटत प्रकाश बोलू लागला. ह्या प्रकाशने सांगितलं म्हणून माझ्या अंगावर ऍसिड फेकलत ना? शरीरावर लाल मुंग्यांचं वारूळ उठावं अशा यातना झाल्या होत्या माझ्या शरीराला. मेण कागद पाघळून जावा तसं माझं अंग पाघळलं. वितळून गेली माझी सारी स्वप्न. एका क्षणात साऱ्याची राख केली तुम्ही. माझी आई बाबा माझ्याकडे बघून ढसा ढसा रडले. त्यांचं तुटणार काळीज मला जाणवत होत. त्याच्या आवाजात खूपच वेदना होती. दरवाजाला चिकटून उभा असलेल्या बंडूची दातखिळी बसायची वेळ आली. पक्या काय बडबडतोयस? मला भीती वाटते भावा. दातावर दात आपटत पुन्हा प्रकाश बोलू लागला. पक्या पक्या नाही, मी सोनाली. आठवलं का? त्याचे शब्द कानावर पडताच दोघे गंभीरपणे प्रकाशकडे पाहू लागले. आता रूममध्ये भयान शांतता पसरली. अचानकच प्रकाशचा चेहरा बदलून सोनालीचा चेहरा आला आणि दुसऱ्याच क्षणाला ऍसिडने विद्रूप झालेलं तिचं ते रूप दिसलं. तसे घाबरून बंडू आणि सचिन खाली कोसळले. पुढे पायाच्या टाचा घासत ते मागे सरकू लागले. दोघांच्याही तोंडातून आवाज फुटत नव्हता. दातावर दात आपटत पुन्हा प्रकाश बोलू लागला. तुमचा मित्र विशाल. मी प्रकाशच्या प्रेमाला नकार दिला तेव्हा तोच म्हणाला होता ना, आपली नाही तर दुसऱ्या कोणाचीच नाही, मेलो तरी चालेल. काय रे, आम्ही मुली जन्माला येतो तेव्हा आमचे आई वडील तुमच्या नावावर आम्हाला लिहून टाकतात का? दीर्घ श्वास घेत बिचारा विशाल मला घासून गाडी मारत ओरडायचा, आपली नाही तर कोणाचीच नाही, मी मरणाला भीत नाही म्हणत होता पण बिचारा भीतीनेच मेला. आठवलं का? सचिन बंडूकडे पाहत बोलू लागला. ही सोनाली कुठून आली? ती कधीच मेली आहे. पक्या घाबरवतोय आपल्याला. प्रकाश चालत चालत त्या दोघांच्या दिशेने निघाला. दातावर दात आपटत पुन्हा प्रकाश बोलू लागला. मी पण अशीच घाबरली होती ना, ते बघ सल्फ्युरिक ऍसिड. बंडू तू इथूनच चोरलं होतंस ना ते?
आज तुम्हा तिघांना मरण आणि नरक याचा जवळून अनुभव येईल. प्रकाशचं बोलणं ऐकताच सगळं लक्षात येऊ लागलं. त्यांच्याच कॉलेजमधली एक हुशार मुलगी, मध्यम वर्गीय कुटुंबातली, खूप देखणी, त्याहून मोहक, मनमोकळी. प्रकाश तिच्यावर एकतर्फी प्रेम करायचा, पण ती कोणताच प्रतिसाद देत नव्हती. तिच्या मागे वेगात गाड्या फिरवणं, गाडी घासून मारणं, रस्त्यावर तिचे नाव घेऊन हाक मारणं हे नेहमीचंच, पण ती आपल्याला नेहमी नकार देते, म्हणजे दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करत आहे म्हणून तिच्या तोंडावर चौघा मित्रांनी लपून ॲसिड फेकलं होतं. प्रकाशचं बोलणं ऐकून दोघांनाही घाम फुटला. दोघे त्याच्या समोर हात जोडून माफी मागू लागले. प्रकाश मागे फिरला. चालत चालत त्याने बाजूच्या टेबलवर ठेवलेले काचेचे चंचूपात्र हातात घेतले आणि दातावर दात आपटत पुन्हा प्रकाश बोलू लागला. माझ्या अंगावर ॲसिड फेकून पडून गेला. माझी काय अवस्था झाली होती तुम्ही पाहिली नव्हती. महिनाभर मी मरणाला तोंड देत होते. माझ्या आईबाबांना अन्न गोड लागत नव्हतं, पण माझ्या लहान बहिणीसाठी त्यांना जगावंच लागणार होतं. पण तुम्हाला मी दाखवते मरण किती भयानक असतं ते. इतके बोलून प्रकाशने हातातील ॲसिडचे पात्र वर वर उचलायला सुरुवात केली. पक्या पक्या काय करतोयस तू? सचिन आणि पंडू घाबरून ओरडत मागे सरकू लागले. प्रकाशने त्यांच्याकडे पाहत भयान हास्य करत पात्रातील द्रव स्वतःच्या डोक्यावर ओतायला सुरुवात केली. तशी त्याच्या अंगावरची स्किन गळून खाली पडू लागली. करपलेल्या कातडीचा करपट वास काही क्षणातच रूममध्ये पसरला. तो पांढरट धूर सर्वत्र पसरू लागला. तसा दोघांनाही ठसका लागला. काळजाचा थरका पुडवणारं हे दृश्य पाहून सचिन आणि बंडू जोर जोरात जीवाच्या आकांताने ओरडू लागले. रूममध्ये चमडे जळालेला दर्प पसरू लागला. इतक्यात प्रकाशही असह्य वेदनेने जीवाच्या आकांताने ओरडू लागला. सचिन, तू ॲसिड टाकलंस माझ्या अंगावर? असं म्हणत हातातल्या चंचूपात्रातील शिल्लक राहिलेले ॲसिड त्याने आपल्या जीवलग मित्रांच्या तोंडावर फेकले. तसे तिघेही एखाद्या जनावराप्रमाणे ओरडू लागले. डोक्यावरचे केसही करपले. तीव्र ॲसिड आपला परिणाम करू लागले. शांतता भेदणाऱ्या त्या किंकाळ्या त्या रूममध्ये विरून गेल्या. 10 दिवसानंतर पोलीस सब इन्स्पेक्टर प्रेस कॉन्फरन्समध्ये तिघा मित्रांनी एकमेकांच्या अंगावर जे ॲसिड फेकलं त्याची तीव्रता थोडी कमी केली होती, त्यामुळेच ते इतके दिवस जिवंत राहू शकले. त्यांच्यातल्या प्रकाशला खूप दुखापत झाली आहे. त्याचे डोळे कायमचे गेलेत, तर तिघांचेही चेहरे ॲसिडने वितळलेत. ते इतके दहशतीखाली आहेत की काहीच बोलू शकत नाहीत. तिघांचेही चेहरे जळालेत, पण त्यांच्या जीवितास आता धोका नाही असं डॉक्टर म्हणालेत. थँक यू. सब इन्स्पेक्टर चालत चालत काही दूर उभ्या असलेल्या एका महिलेकडे जात म्हणाले, थँक्स मॅडम. तसं कायदा स्वप्नावर विश्वास ठेवत नाही, पण हे बेपत्ता तरुण कुठंच सापडत नसल्याने तुमच्या सांगण्यानुसार आम्ही या तरुणांपर्यंत पोहोचू शकलो. त्या बाई शांतपणे म्हणाल्या, ही मुलं कॉलेज लॅबमध्ये अडकली आहेत असं माझ्या मुलीनं मला स्वप्नात येऊन सांगितलं. माझी मुलगी सोनाली अशाच एका ॲसिड हल्ल्यात मरण पावली. एखाद्या नाजूक कळीसारखी माझी सोनाली मेण कागदासारखी पाघळून गेली. लहान असताना पायात इवलासा काटा रुतला तरी रडतच माझ्या कुशीत शिरणारी माझी मुलगी महिनाभर मरणाशी झुंज देत राहिली. जीभ ओठ जळाले होते, त्यामुळे तिला बोलताही येत नव्हतं. शुद्धीवर येताच दुसऱ्याच क्षणाला पुन्हा बेशुद्ध व्हायची. तिच्यावर हल्ला करणारे कधीच सापडले नाहीत. बोलता बोलता त्यांचे डोळे पाणावले. इतकं बोलून
तशाच त्या चालत चालत निघून गेल्या. तिघेही वाचले, चेहरे विद्रूप झाले, तरी हातपाय धड होते. पण हे जग पाहायला दृष्टी नव्हती. आता आयुष्यात राहिला काळोख काळोख आणि फक्त काळोख. पण असह्य यातना भोगत मरण कवटाळलेल्या सोनालीच्या आत्म्यानं त्यांना का वाचवलं हे कोडच होतं. आणि जो तो आपल्या परीनं याचा अर्थ समजून घेत होता. बागुलबुवा. दर आठवड्याला असेच दोन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी इथे क्लिक करा. व्हिडिओवर लाईक आणि कमेंट जरूर करा. यासारखेच इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.